वेलकम स्टूडेंट्स, वी विल कंटिन्यू रेशियो एंड प्रोपोर्शन स्टैंडर्ड 9 प्रैक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 4 सॉल्व। ABCD इज अ पैरेललोग्राम, द रेशियो ऑफ एंगल ए एंड एंगल बी of this parallelogram is 5:4. Find the measure of angle B. बघा, या ठिकाणी आपल्याला ABCD हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि अँगल A आणि अँगल B यांचा जो रेशियो आहे तो 5:4. तर अँगल बीचं मेजर फाईंड करायचं आहे. त्याच्यासाठी हा जे रेशियो दिलेले आहेत ते रेशियो आपल्याला रेशियो ऑफ अँगल ए अँड अँगल बी फॉर ए गिव्हन पॅरेलोग्राम इज 5:4 हे आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. आता रेशियो म्हणजे ते जे दोन नंबर आहेत ते ठराविक संख्येच्या पटीत आहेत. या रेशियो आपण मल्टिपल ऑफ एक्स मानला तर अँगल ए येईल 5x अँड अँगल बी येईल 4x असं त्याचं मिनिंग होतं. मग अशा प्रकारे आपल्याला फिगर काढल्यानंतर लक्षात येईल हा ABCD पॅरलेलोग्राम आहे. हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे आपल्याला, त्याच्यामध्ये अँगल ए 5x येईल आणि अँगल बी येईल तो 4x, कारण रेशियो आहे 4:5:4. मग मल्टिपल ऑफ एक्स म्हणून अँगल ए 5x आणि अँगल बी येईल 4x. मेजर अँगल ए इज इक्वल टू 5x अँड मेजर अँगल बी इज इक्वल टू 4x डिग्री. नाऊ अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री हे दोन अँगल जे आहेत ते ॲडजस्टंट अँगल्स आहेत पॅरलेलोग्रामचे, म्हणून त्यांची सम जी येणार आहे ती 180 डिग्री. लगतचे अँगल जे असतात ते सप्लिमेंटरी असतात, बेरीज 180 असते किंवा ते ॲडजस्टंट अँगल किंवा इंटेरियर अँगल असं म्हटलं तरी चालेल. ॲडजस्टंट अँगल किंवा इंटेरियर अँगल म्हणून सम येते 180 डिग्री. आता अँगल एचं मेजर 5x आणि बीचं 4x, मग व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या, एची व्हॅल्यू 5x बीची व्हॅल्यू 4x, तर 5x प्लस 4x इज इक्वल टू 180 डिग्री. हे दोन ॲड केले तर येथील 9x इज इक्वल टू 180 डिग्री. देअर फोर आता एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची, तो इंटू 9 आहे तो इकडे गेला की डिवाइड होईल आणि 180 9 डिवाइड केलं की आपल्याला आन्सर मिळेल 20. देअर फोर एक्स इज इक्वल टू 20 डिग्री मिळतील. कारण या स्टेप्सला पहा, एक्स जो आहे ते एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 180 आणि जे इंटू 9 होते ते डिवाइड होतील आणि 9 डिवाइड केलं की पहा 9 1s are 9, 9 2s are 18 अँड 9 0s are 0s, म्हणून एक्सची व्हॅल्यू येते 20 डिग्री. आता आपल्याला काय फाईंड करायचं होतं, मेजर अँगल बी. मेजर अँगल बी आहे 4x डिग्री. आपण या ठिकाणी एक्सचे एक्सच्या पटीत मांडलेले आहेत, म्हणजेच आता 4 × x एक्सची व्हॅल्यू आली 20, म्हणजेच 4 × 20 इज इक्वल टू 80 डिग्री. द मेजर ऑफ अँगल बी इज हा जो येतो आहे तो आलेला आहे 80 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला
एंगल बीचं मेजर फाइंड करता येईल. त्यानंतर याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. क्वेश्चन फोरमधलं सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सेकंड एक्झाम्पल पहा या ठिकाणी. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज टू 5:9. 5 years हेन्स रेशो ऑफ देअर एजेस विल बी 3:5. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता या ठिकाणी अल्बर्ट आणि सलीम यांच्या एजेसचा रेशिओ दिलेला आहे 5:9. म्हणजे तो आपण मल्टिपल ऑफ एक्स मानला तर अल्बर्टचं एज येईल 5x आणि सलीमचं एज येईल 9x. मग सोल्युशनमध्ये पहा कसं सॉल्व करायचं. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9 आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. पहा, लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स, एक्स या पटीत मानूया आणि त्याच्यामुळं प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट 5x अँड प्रेझेंट एज ऑफ सलीम इल 9x. म्हणजे रेशिओ 5:9 दिलेला होता त्यामुळं अल्बर्टचं एज 5x येईल आणि सलीमचं एज 9x येईल. आता दुसरं काय सांगितलेलं आहे पा. सेकंड आपल्याला असं सांगितलेलं आहे की 5 years हेन्स रेशिओ ऑफ देअर एजेस विल बी 3:5. म्हणजेच 3 वर्षानंतर त्यांच्या एजेसचा रेशिओ 3:5 होणार आहे. म्हणजेच आफ्टर 5 years, 5 years हेन्स विल नंतर होणार आहे असं. मग अल्बर्ट्स एज किती होणार आहे, आजचं 5x आहे, त्याच्यात 5 वर्षानंतर +5 ॲड होतील. आणि सलीमचं किती होईल, आजचं 9x आहे, त्याच्यात +5 ॲड होतील, 9x +5 years. आता कंडिशन काय दिलेली आहे त्याच्यानुसार पहा. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन 5 years हेन रेशिओ ऑफ देअर एजेस विल बी 3:5 ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशिओ 3:5 असा होणार आहे. आता 5 वर्षानंतर त्यांची एज जी येतात ते 5x+5 and 9x+5. हा रेशिओ जो येणार आहे तो 3:5 असं कंडिशनमध्ये दिलेला आहे आपल्याला. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5x+5 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 9x+5 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. अशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करावे लागेल. मग या क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 5 × 5x+5, त्याचप्रमाणे दुसरं बघा, हे जे येणार आहे ते 5 ला या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर 5 × 5x+5 आणि इज इक्वल टू 3 × 9x+5. आता प्रत्यक्ष मल्टिप्लाय करून पाहूया काय येणार आहे ते. मग 5 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळेल, 25x+25, त्याचप्रमाणे इज इक्वल टू 20x+15. आता या ठिकाणी जे 2x टर्म्स आहेत त्या कलेक्ट करा, एका बाजूला घ्या आणि नंबर, म्हणजे हा 25 आणि हा +15 जो राईट साईडला आहे तो लेफ्ट साईडला घेतला तर -15 होणार आहे आणि इज इक्वल टू हा 27 या ठिकाणी आहेच आहे, 27x. आणि 25x जर आपण या साईडला आणला राईट साईडला तर -25x होईल पहा. आता 25 − 15 मिळतील 10 इज इक्वल टू 27x − 25x मिळतील 2x. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 10 आता × 2 जो आहे राईट साईडला तो √2 होईल पहा आणि इज इक्वल टू राईट साईडला वरतील x या स्टेप्सला.
आणि दो 10 ला 2 ने जर भाग दिला तर 2 5 10 म्हणजे एक्स आन्सर येईल 5, एक्स इज इक्वल टू 5. देअरफोर म्हणजेच प्रेझेंटेज ऑफ आल्बर्ट जे 5x मानलं होतं ते 5 × 5 25 इयर्स, एक्स व्हॅल्यू आलेली आहे 5, ती या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. आणि प्रेझेंटेज ऑफ सलीम म्हणजेच 9x, म्हणजे 9 × 5 येईल 45 इयर्स. हेच वर्डमध्ये आन्सर लिहा, प्रेझेंटेजेस ऑफ आल्बर्ट अँड सलीम आर 25 इयर्स अँड 45 इयर्स रिस्पेक्टिवली. अशा प्रकारे आपल्याला ते एजेस फाइंड करता येतील. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल पाहूया त्याच्यामधलं आपण. तर एक्झाम्पल 3 पहा. द रेशियो ऑफ लेंथ अँड ब्रेथ ऑफ ए रेक्टँगल इज 3:1 अँड इट्स पेरिमीटर इज 36 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल. आता या ठिकाणी आपल्याला लेंथ आणि ब्रेथचा रेशियो दिलेला आहे. लेंथ रेक्टँगलचा 3:1, म्हणजे लेंथ 3x मानली की ब्रेथ 1x येईल. आणि पेरिमीटर 36 आहे. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल द साईड्स. रेक्टँगलला 4 साईड्स असतात, 2 लेंथ सेम आणि 2 ब्रेथ सेम येतात. आणि दुसरं काय, फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल. आता हा रेशियो दिला आहे, द रेशियो ऑफ लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 3:1 हे एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स, हे एक्सच्या पटीत मानूया. म्हणजेच लेंथ ऑफ रेक्टँगल म्हणजे एल जर मानली तर ती येईल 3x, अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगलला बी म्हणूया, ती येईल एक्स किंवा 1x. हा 1 दिलेली ब्रेथ रेशियोमध्ये म्हणजे 1x किंवा एक्स. आता पेरिमीटर हा आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. तो पेरिमीटर जो दिलेला आहे तो पेरिमीटर आहे 36 सेंटीमीटर. आता पेरिमीटर 36 सेंटीमीटर, पण पेरिमीटर म्हणजे काय, सम ऑफ ऑल साईड्स, 2 लेंथ असतात 2 ब्रेथ असतात. मग फॉर्म्युला काय येतो त्याचा, पेरिमीटर इज इक्वल टू 2 × L + B. आपण लेंथसाठी एल लेटर वापरले, ब्रेथसाठी बी, 2 लेंथ आणि 2 ब्रेथ अशी सम ऑफ ऑल द साईड्स हा फॉर्म्युला आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पेरिमीटर 36 दिलेली आहे, 2 हे 2 आणि ब्रॅकेटमध्ये एल म्हणजे लेंथ 3x आहे प्लस ब्रेथ बी म्हणजे एक्स आहेत. पहा हे व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करा. आता हे 36 तसे असल्या इज इक्वल टू 2 आणि 3x प्लस एक्स केले की 4x मिळतील. म्हणजे देअरफोर 36 तशीच येतील, इज इक्वल टू 2 × 4x येतील 8x. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, हा 8 जो आहे तो जर आपण या साईडला आणला तर डिवाईड होणार आहे, इंटू आहे तो डिवाईड होणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 36/8. याला जर स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये आपण लिहिलं तर स्मॉलेस्ट फॉर्म काय येणार आहे पहा या ठिकाणी, डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे या 36 आणि 8 ला 4 ने भाग जातो आहे. 4 × 2 = 8 अँड 4 × 9 = 36. 4 × 2 = 8 and 4 = 36, म्हणजेच आन्सर येईल 9:2. आणि 9 ला 2 ने डिवाईड केलं आहे म्हणजे 9 ½ होतात, म्हणजे 4.5 ही आली एक्सची व्हॅल्यू. आता लेंथ काय होती, 3x, एक्स आला आहे आपला 4.5, म्हणजे 3 × 4.5 हा प्रॉडक्ट येईल 13.5 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 13.5 सेंटीमीटर आणि ब्रेथ 1x म्हणजे एक्स आहे 4.5 आणि म्हणून आपली ब्रेथ येणार आहे 4.5 सेंटीमीटर. नंतर एक्झाम्पल नंबर 4 पाहूया. पहा एक्झाम्पल 4 मध्ये द रेशियो ऑफ 2 नंबर्स इज 31:23 अँड देअर सम इज 216. फाइंड दीज नंबर्स. ते 2 नंबर शोधायचे, त्यांचा रेशियो 31:23 म्हणजे 31 आणि 23 च्या ते पटीत आहे.
आणि त्या दोन नंबरची बेरीज 216 आहे, तर ते दोन नंबर कोणते असा प्रश्न आहे. आता रेशिओ काय दिला आहे, रेशिओ ऑफ टू नंबर इज 31:23. म्हणजे आता कॉमन मल्टिपल एक्स माना, देअरफोर फर्स्ट नंबर काय येईल 31x आणि सेकंड नंबर येईल 23x. आता कंडिशन आपल्याला दिलेली आहे, सम ऑफ दिस टू नंबर इज 216. मग कंडिशननुसार काय येईल पा, अकॉर्डिंग टू द कंडिशन सम ऑफ नंबर इज 216. म्हणजे आपला फर्स्ट नंबर 31x आहे, सेकंड 23x आहे, त्यांची सम येणार 216, असं इक्वेशन मिळेल. आता 31 23 ॲड करा, 54x मिळतील इज इक्वल टू 26. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 216 अपॉन हे जे इंटू 54 आहे ते डिवाइड होतील पा. आता 54ची चौपट करा, ती 216, म्हणजेच 54 अँड 54 4s are 216. बघा 54 × 4 216 येतात, म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 असं आन्सर मिळेल. म्हणजेच आपल्याला ते दोन नंबर काय मिळाले पहा, ते दोन नंबर शोधा असा प्रश्न होता. फर्स्ट नंबर होता 31x, एक्स व्हॅल्यू आलेली 4, म्हणजे 31 × 4 124. आणि सेकंड नंबर 23x मानला होता, म्हणजे 23 × 4 आले 92. द टू नंबर्स आर 124 and 92. त्यानंतर याच्यातलं एक्झाम्पल नंबर 5 पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 5 काय, इफ द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360 अँड देअर रेशिओ इज 10:9, देन फाइंड द नंबर्स. आता दोन संख्यांचा गुणाकार 360 दिलेला आहे आणि त्यांचा रेशिओ 10:9 आहे, म्हणजे पहिली संख्या 10x तर दुसरी 9x येणार मल्टिपल ऑफ एक्स घेतल्यानंतर. बघा कसं सॉल्व करायचं ते बघूया. रेशिओ ऑफ टू नंबर्स इज 10:9 हे गिव्हन आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे पाहू. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स, एक्सच्या पटीत मानूया. म्हणून फर्स्ट नंबर काय येईल 10x, सेकंड नंबर येईल 9x. हे रेशिओ दिल्यामुळं 10x आणि 9x असे नंबर येतील. आता अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन प्रॉडक्ट दिलेलं आहे, प्रॉडक्ट ऑफ टू नंबर इज 360, मग त्या दोन संख्यांचा गुणाकार आहे 360 असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्या दोघांचा प्रॉडक्ट जर घेतला, 10x × 9x इज इक्वल टू 360, 10 × 9 म्हणजे 19, x × x म्हणजे x² इज इक्वल टू 360. आता x² व्हॅल्यू मिळेल आपल्याला, काय मिळेल, x² इज इक्वल टू ही व्हॅल्यू जी मिळेल ती आपल्याला 360 आणि इंटू 9 आहेत, ते जर राईट साईडला घेतले तर डिवाईड होतील आणि 19 जर डिवाईड गेले तर हे 0 कॅन्सल होतील आणि 9 4s are 36 येतील, म्हणजे x² व्हॅल्यू 4 येईल पा. जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर 4 2 वर्ग आहे, म्हणून x इज इक्वल टू 2, एक्स व्हॅल्यू मिळेल 2, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. आता फर्स्ट नंबर काय होता, 10x, म्हणजेच 10 × 2 हा जो नंबर आहे तो 10 × 2 आहे पा, थोडंसं स्क्वेअर वाटतो आहे, 10 × 2 असा येतो. 10x म्हणजे 10 × 2 20 मिळेल. आणि सेकंड नंबर काय, 9x म्हणजे 9 × 2, म्हणजे सेकंड नंबर आपल्याला मिळणार आहे 9 × 2. हा स्क्वेअर नाही आहे पा, हे 9 × 2 असं खाली पाहिजे, इथंही 10 × 2 असं पाहिजे पा. मग 9 × 2 मिळतील 18, म्हणजे ते दोन नंबर, द टू नंबर्स आर 20 अँड 18.